नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमलाहू। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मधमाशी पालनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे। मात्र जिल्ह्यातील शेतकरी याकडे लक्ष देत नसल्याचं काहीसं चित्र आहे। मात्र वाशिम येथील जिल्हा परिषद शिक्षक राजू जोगदंड यांनी आपली शिक्षकाची जबाबदारी सांभाळून मधमाशी पालन सुरू केले आहे। त्यांनी 100 मधमाशी पेट्यापासून सुरू केलेला जिल्ह्यातील पहिला मधुमक्षिका पालन प्रयोग यशस्वी ठरला आहे। पाहूयात त्या संदर्भातील वत्स गुल्म लाईव्हचा हा खास रिपोर्ट। वाशिम शहरातील लाखाळा भागात राहणारे हे आहेत जिल्हा परिषद शिक्षक राजू जोगदंड। 2017 रायगड येथे सहलीसाठी गेले असता त्यांनी मधमाशी पालन बघितलं आणि शेतकऱ्यांना हे फायदेशीर असल्याने गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात मधमाशी पालन करण्याचं त्यांनी ठरवलं आणि 4,70,000 रुपये खर्च करून 100 मधमाशी पेट्यापासून सुरू केलेल्या मधमाशी पालनातून त्यांनी गत हंगामात 4,00,000 रुपयाचे उत्पन्न मिळवले। तर यंदा सप्टेंबर पासून पुन्हा उत्पन्न मिळण्यास सुरुवात होणार आहे। वाशिम जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन आणि फळबागा मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात, मात्र जिल्ह्यात मधमाशी पालन करणारे शेतकरी नसल्याने उत्पन्नात काहीशी घट होत होती। आता राजू जोगदंड यांनी मधमाशी पेट्या जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांचे 40-60% उत्पन्न वाढलं असल्याचं शिक्षक राजू जोगदंड अभिमानाने सांगतात। मी जिल्हा परिषद शिक्षक आहे, माझं नाव राजू जोगदंड। मी या प्रकल्पाला सुरुवात करण्याआधी आमचं रायगड सहल म्हणून एक ग्रुप आहे की जो रायगडला जात असतो दरवर्षी, त्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी मी मधमाशी पालनाचा व्यवसाय पाहला। त्या ठिकाणी पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचे मध काढतात, वेगवेगळ्या प्रकारचे मधमाशी पालनातून व्यवसाय करतात आणि पिकांना खूप उपयोगी आहे हे मी 2017 पाहिलं होतं। यावेळीच्या पेंडेमिक काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये बेरोजगारी, शेतकऱ्यांचा मालाला भाव नसणे, ह्या वेगवेगळ्या गोष्टीचा या परिणाम पाहता मी या काळामध्ये शेतकऱ्याच्या उपयोगी असा हा व्यवसाय निवडला आणि मी स्वतः याचा वाशिममध्ये प्रयोग सुरू केला। वाशिममध्ये मी कांदा पिकावर हे भाड्याने दिले, भाडेतत्वावर दिले होतं। कांद्याचं उत्पन्न 40% याच्यामध्ये 70% वाढलं। तेवढंच नाही तर याच्यामध्ये शेवगा असेल, तुमचं डाळिंब असेल, संत्रा असेल, टरबूज असेल, या फळवर्गीय पिकांनासुद्धा मी भाड्याने या पेट्या दिल्या आणि त्याच्यावरच उत्पन्न मिळवलं। याच्या व्यतिरिक्त याचं भरपूर उत्पन्न आहे। मधमाशी पालनातून अनेक प्रकारचे उत्पन्न आपल्याला घेता येतात, शेतकऱ्यांचा खूप उपयोगी आहे। शेतकऱ्यांना शेतीसोबत हा व्यवसाय जोड व्यवसाय केला पाहिजेत, त्याच्यातून त्याचं शेतीचं उत्पन्न वाढेल, सोबत निसर्गाचेही संगोपन होईल आणि उत्पन्नही वाढेल। आणि उत्पन्न किती? 100 पेटी मला जवळपास 4,70,000 रुपयाची मला 100 पेटी मिळाली आणि यामधून मला उत्पन्न जवळपास 4,00,000 मला उत्पन्न यापासून मिळालेलं आहे आणि अजून मला याच्यापासून 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही। या पुढच्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये मी याच्यातून मधाचं उत्पन्नसुद्धा घेणार आहे आणि परत पॉलिनेशनसाठी परत पेट्या देणार आहे। मध किती आहे आपल्याकडे? सध्या माझ्याकडे याच्यापासून मिळालेलं मध हे 30-40 किलो आहे फक्त। याच्यापेक्षा आपण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येच याच्यापासून मध मिळते, या इतर महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये याच्यापासून मध मिळत नाही। वाशिम जिल्ह्यात कोरडवाहू शेती जास्त असून हंगामी ओलिताची सोय अनेक शेतकऱ्यांकडे आहे, त्यामुळे खरीपात सोयाबीन आणि रब्बीत कांदा बीजोत्पादन करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालन फायद्याचं आहे, त्यामुळे राजू जोगदंड प्रमाणे इतर शेतकऱ्यांनी देखील मधमाशी पालन केल्यास शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की। पाहत राहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा।